महत्वाची बातमी. मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला भ्रष्टाचाराचं गालबोट लागलंय. या योजनेमधल्या कामात गैरव्यवहार झाल्याची कबुली जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आज प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. जिथे अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत अशा 1300 जलयुक्त शिवारची कामं त्यांनी निवडली आणि तिथे जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती तानाजी सावंत यांनी दिलेली आहे. विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न विचारलेला होता. आणि धनंजय मुंडेंनी काय प्रश्न उपस्थित केला आणि त्यावर जलयुक्त शिवार खात्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. जलयुक्त मधून 22,000 गावात कामं झाली आणि चालू वर्षी 28,000 गावात दुष्काळ जाहीर झाला. लोकसहभाग पहिल्या वर्षी होता, नंतर तो मोठ्या प्रमाणावर कमी झाला. ही माहिती आर्थिक पाहणी अहवालात सभापती महोदय आलेली आहे. आता जलयुक्त च्या हजारो कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामुळे सरकार या संपूर्ण जलयुक्त अभियानाचं थर्ड पार्टी ऑडिट करणार आहे का? तर अशा ठिकाणी जे त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला, गैरव्यवहार झाला असं निदर्शन आलं आणि इमिजिएट आमच्या डिपार्टमेंटनं त्या पद्धतीचं एक चौकशी समिती नेमली, त्या पद्धतीच्या कमिट्या नेमल्या गेल्या. आणि बेसिकली सभापती महोदय, आम्ही याच्यामध्ये इतकं सेन्सिटिव्ह आहोत की ज्या ज्या कामामध्ये असं काय प्रकार झाला अशी जवळपास 1300 कामे आम्ही कामं सिलेक्ट केली आणि त्या जिल्ह्यातले सर्व अधिकारी सोडून बाहेरच्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांची समिती आम्ही त्या ठिकाणी नेली आणि अशा कामाची आम्ही आमच्या डिपार्टमेंटमार्फत चौकशी करतो. दरम्यान जलयुक्त शिवारातल्या भ्रष्टाचाराची एसीबीकडून चौकशी का होऊ नये असा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला. त्यावरही तानाजी सावंत यांनी काय उत्तर दिलंय तेही जाणून घेऊया. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न या बाबतीमध्ये की तुम्ही ओपन इन्क्वायरी द्या ना एसीबीकडे. दूध का दूध पाणी का पाणी कळेल ना. त्यांनी पैसा कुठून कसा काढला टेक्निकली सुद्धा एसीबी फार साऊंड आहे. अँटी करप्शन कुठल्या कुठल्या कामाची चौकशी करते हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये टेक्निकल एसीबी टेक्निकल साऊंड नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आणि ते अहवाल पूर्ण आल्यानंतर त्याचा अभ्यास करून आम्ही हे एसीबीकडे चौकशी द्यायची की नाही ते ठरवू. कारण आमच्या खात्यांतर्गत विषय तो नाहीये. विषय तो नाहीये सावंत साहेब, तुम्ही कृपा करून समजून घ्या. एक मिनिट मला त्यांना थोडीशी मदत करायची वाटते. हे बघा, प्रश्न असा आहे की आपण खात्याचे मंत्री आहात, आपल्या विभागीय आयुक्तांनी आणि किंवा अजून कोण सहसंचालक असेल त्यांनी आपल्याला काहीतरी हे दिलं तरी आपल्याला ते ओव्हरराईड करायच्या पॉवर्स आहेत. आणि यांची मागणी आहे की उघड इन्क्वायरी करा, ओपन इन्क्वायरी करा, त्याच्यावर आपलं उत्तर द्या ना. कशाला बाकीचं काय बोलू. पण जवळ माझ्या खात्याचा ह्या 2-4 दिवसात जर मला अहवाल प्राप्त होत असेल त्याच्यानंतर डेफिनेटली मी समाधान झालं तर मी ते एसीबीची चौकशी दे मान्यता देणारच आहे. माझ्या डिपार्टमेंटचा अहवाल आल्याशिवाय मी त्याला मान्यता नाही देऊ शकत. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आमच्या सोबत आहेत. रश्मी, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, जलयुक्त शिवार सारखी महत्वाकांक्षी योजना, यापुढे सरकार त्यावरती काय कारवाई करणार? नक्कीच नम्रता, खरं तर आपण पाहतोय की पहिल्यांदा अशा पद्धतीने अधिकृतरित्या जलसंधारण मंत्री जे आहेत त्यांनी ऑन रेकॉर्ड मान्य केलेलं आहे की जलयुक्त शिवार जी खरं तर मुख्यमंत्र्यांची खूप महत्वाकांक्षी योजना आहे त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. एक एसीबीची चौकशी झाली होती जी गुप्त चौकशी झाली होती, पुरंदर तालुक्यामध्ये एक जी तक्रार आली होती त्या संदर्भात चौकशी झाली आणि त्यामध्ये हे मान्य केलं होतं की ह्यामध्ये अनियमितता झालेली आहे. आणि त्यांनी तर आज स्वतःच म्हटलं आहे की 1300 अशी आम्ही प्रकरणं नेमलेली आहेत. अजूनही त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला तांत्रिक अहवाल हवे. आता जी चौकशी चालू आहे की जिल्ह्याच्या बाहेरचे जे अधिकारी आहेत ते बोलवून चौकशी करतायत. आज जो प्रश्नोत्तरांचा तास सुरू होता तेव्हा एक विधान देखील केलं होतं की जर आत्ताच आपण कारवाई केली तर कुठेतरी जे अधिकारी आहेत ते कुठेतरी डिसअपॉइंट होतील किंवा त्यांना डिस्करेज केल्यासारखं होईल. यावर देखील विरोधकांनी आक्षेप केला की तुम्हाला कुठेतरी अधिकाऱ्यांना वाचवायचं आहे का? अशा पद्धतीची चौकशी नाही झाली पाहिजे, एसीबीचीच चौकशी झाली पाहिजे. कुठेतरी राज्य सरकार आता तयारी दर्शवत आहे की जो पहिला प्राथमिक अहवाल आहे तांत्रिक अहवाल आहे त्यानंतर आम्ही एसीबीकडे ह्या प्रकरणांची चौकशी देऊ. परंतु आपण पाहतोय की पहिल्यांदा अधिकृतरित्या राज्य सरकारने मान्य केलेलं आहे की जलयुक्त शिवारामध्ये जे आहे ती घोटाळा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची जी चौकशी आहे ती विभागीय सध्या सुरू आहे. नम्रता. नक्कीच रश्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल.